श्री बेल्लेश्वर विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात संपन्न होत असताना शनिवार दिनांक 28 रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माता पालक संघाचे उपाध्यक्ष सावकार शेठ पिंगट हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग सर यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते डी जाधव, प्राचार्य भैरवनाथ विद्यालय अवसरी, प्रमुख पाहुणे म्हणून संजयजी मोहिते, विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे व कृषीत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग शेठ गाडगे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल कोल्हे व विठ्ठल पांडे यांनी केले. अजीम इनामदार सर यांनी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले. एक तरुण शिकागो या ठिकाणी 30व्या वर्षी जातो आणि त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माची पताका मोठ्या दर्जाने फडकवतो आणि आपलं हिंदुत्व हे कसं श्रेष्ठ आहे ते संपूर्ण जगाला सांगतो. त्या स्वामी विवेकानंदांच्या पाठीमागे शारदा देवी जर नसते तर कदाचित स्वामी विवेकानंद झाले नसते. सावित्रीबाई फुलेसारखी जर स्त्री जन्माला आली नसती आणि महात्मा फुलेच्या जीवनामध्ये त्या स्त्रीने जर महात्मा फुलेंना चांगल्या पद्धतीची साथ दिली नसती तर कदाचित महात्मा फुलेंना सुद्धा मुलींच्या पहिल्या शिक्षणाची जी मुहूर्त महात्मा फुले निरवली ती सुद्धा महात्मा फुलेंना या महाराष्ट्रामध्ये रोवता आली नसती. त्याचं सर्व श्रेय या सावित्रीबाई फुलेंना जात. आणि म्हणून अशा अनेक उदाहरणं देता येतील की त्या उदाहरणाच्या माध्यमातून हे जे घडले त्या घडलेल्यांच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी काही धडे घेतले आणि तिथून पुढे कर्मवीर अण्णांनी या शिक्षण संस्थेची स्थापना करत असताना ही सर्व स्थापना फक्त बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, बहुजनांचा उद्धार झाला पाहिजे, खेडेगावामध्ये जाऊन शाळा पोहोचल्या पाहिजे आणि ते खेडेगावामध्ये असणारे जे गुणवान विद्यार्थी आहेत की ज्यांना कोणी वाणी नाही ज्यांच्यामध्ये काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता खरे अर्थाने पुढे येऊन या महाराष्ट्राला आणि रयत शिक्षण संस्थेला याच्या माध्यमातून अण्णांनी असे अनेक विद्यार्थी तयार केले की त्या विद्यार्थ्यांनी हा संस्थेचा वटक्ष पुढे द्यावा आणि एक सेवक असे निर्माण केले की जी संस्था निष्ठा सेवकांची फळी तयार केली या संस्था निष्ठ सेवकांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था पुढे उदय आली फोपवली आणि आज म्हणून महाराष्ट्रामध्ये ही रयत शिक्षण संस्था मोठ्या डावलाने उभे राहिली पाहायला मिळते. मित्रांनो, रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडामध्ये सर्वात मोठी असणारी रयत शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. आज रयत शिक्षण संस्थेला भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि उच्च व्यवस्थित असणारे 15 पुरस्कार मिळालेले पाहायला मिळतात. अशा या पुरस्काराने सन्मानित झालेली ही रयत शिक्षण संस्था मोठ्या डबराने आज या शिक्षण व्यवस्थेमध्ये उभी आहे आणि म्हणून संपूर्ण भारत सरकारची असणारी जी शिक्षण यंत्रणा आहे, शिक्षण व्यवस्था आहे, या व्यवस्थेला सुद्धा मार्गदर्शन करणारी रयत शिक्षण संस्था ही एक नंबरची रयत शिक्षण संस्था आज ओळखली जाते. मग म्हणून महाराष्ट्र शासनाची बदललेली शिक्षणाची धोरणे असू द्या, भारत सरकारची बदललेली शिक्षणाची धोरणे असू द्या, या धोरणामध्ये एक नंबरचं काम रयत शिक्षण संस्था ही मार्गदर्शकाची करते आणि रयत शिक्षण संस्थेचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय एकही प्रकारची शिक्षण व्यवस्थेमध्ये असणारे कुठल्याही प्रकारची शिक्षणाची असणारी जी धोरणे आहेत ती धोरणे पूर्णपणे जाऊ शकत नाही. तेवढं महान कार्य कर्मवीर अण्णांनी त्यांच्या हयातीपासून आज रयत सेवकांच्या मार्गदर्शनापर्यंत हे केलेलं आहे आणि म्हणून आज कर्मवीरांनी जे पूर्वी रुजवलं काय केलं, कर्मवीरांनी स्वतः बोर्डिंग सुरू केलं, म्हणजे शाहू महाराजांनी प्रत्येक जातीचं बोर्डिंग सुरू केलं कोल्हापूरमध्ये, पण त्याही पुढे जाऊन कर्मवीरांनी सातारमध्ये जे बोर्डिंग सुरू केलं त्या बोर्डिंग मध्ये सर्व जाती धर्माची मुलं होती, सर्व पंथाची मुलं होती, तिथं जाती भेद पाळला नाही. परवा एक मी स्टेजवरच्या मान्यवरांना सांगतो आणि मुलांना सुद्धा सांगतो, एका सभेमध्ये लेडी सरपंच होते गावच्या, त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला आणि मला तो खरं भावला. काय म्हटलं त्या की शिवजयंती साजरी केली की म्हणजे भगवा रंग असतो किंवा शिवाजीच्या ठराविक जातीची लोक ती साजरी करतात, महात्मा फुलेंची जयंती आली की ठराविक समाजाचे लोक येतात तिथं पिवळा रंग काय असेल त्याचा रंग तो येतो आणि तिने जयंती साजरी करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठराविक धर्माचे जातीचे लोक साजरा करतात, तिथं निळा रंग येतो. होळकरांची जयंती ठराविक जाती धर्मा तिचं वाक्य माझं वाक्य नाही आणि तो रंग
त्यांचा पिवळा रंग आहे तो लावतात उदळतात खिसत. एवढी मोठी ही माणसं, त्यांचं कार्य एवढं मोठं, पण ठराविक माणसांनी त्यांना ठराविक जातीमध्ये बांधून. पण एकमेव माणूस असा आहे की तो डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर बोरा पाटील, की त्यांची जयंती साजरी करत असताना कुठला जात नाही, धर्म नाही, रंग नाही, काही नाही, सर्व जाती धर्माची मुलं ही जयंती साजरी करतात. मला त्यांचं कौतुक वाटत. पण तिथपर्यंत थांबलं जातं, तिथून पुढे जे आपण गल्लीत गेलो, घरात गेलो, की जातीवाद सुरू होतो. तर आपण मोठ्या विचाराचे असले का? आज जर आपण इथं आपल्या आपल्या भांडत बसलो, उद्या तुम्ही शिक्षणाला बाहेर पडल्यानंतर, पुण्यात गेल्यानंतर तुम्हाला कोण कुठल्या जातीचा विचारतोय कोणी विचारत नाही. तुमचे पर्सेंटेज किती आहे, तुमची विद्वत्ता किती आहे, तुमचं शिक्षण झालं, परदेशामध्ये तुम्ही जर नोकरीला गेला तर तिथं कुठली जात विचारली जाते, कुणीही विचारत नाही जातीचं. तुमची विद्वत्ता ही श्रेष्ठ आहे, आणि ती श्रेष्ठ विद्वत्ता आपण आपल्या शाळेमध्ये मिळवायची, आणि त्यानंतर येणाऱ्या पिढीला सुद्धा तेच जो काय मंत्र आहे आपल्याला डॉक्टर कर्मवीर बोरा पाटलांनी सांगितलेला आहे तो आपण पाळायचा. जर कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रामोदादा भोंतटे या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष होते, परंतु दादांचं वय झाल्यामुळं दादा या ठिकाणी येऊ शकले नाही, म्हणून शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मला या ठिकाणी कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं, म्हणून मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, कर्मवीर बांधवांनी ज्या गोष्टीचा आदर्श आपल्या पुढे ठेवला, तो आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून जर आपल्या आयुष्याची वाटचाल केली तर नक्की आपण आयुष्यामध्ये मोठा होतो. याच उदाहरण म्हणजे 1994 साली आम्ही या शाळेमध्ये तुमच्यासारखं समोर बसलेलो होतो, आणि आज जर आपण पाहिलं तर माणसाकडे नम्रता असली, आपल्या वागण्याचे गुण चांगले असले, समाजामध्ये वागत असताना आपला कोणाला त्रास होणार नाही या गोष्टीचं जर भान ठेवलं तर नक्की आपण या कार्यक्रमाचा अध्यक्ष होऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सर मी आहे. कारण या शाळेमध्ये शिकत असताना कर्मवीर बांधवांनी गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत आणि ती मुलं मोठे अधिकारी झाले पाहिजेत हा कर्मवीर बांधवांचा त्याग होता. म्हणून आज हे सर्व विद्यार्थी आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकतायत. आणि या कमिटीचे जे अध्यक्ष होते ते रामदादा बोलते, यांचे विचार आमच्या मनावरती रुजले. त्यांनी सांगितलं की कोणती संस्था चालत असताना संस्थेमध्ये कधी राजकारण करायचं नाही, संस्थेमध्ये आपण काम करत असताना कधीही कोणाला दोष द्यायचा नाही, आपण आपले काही दोष असतील ते बाजूला ठेवून संस्था मोठी करण्यामध्ये आपली भूमिका बजावायची असते, आणि तोच आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आपल्या बेल्ले गावातील सर्व सहभागी संस्था असतील किंवा आपले विद्यालय असेल या ठिकाणी काम करण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो. तर या